काँग्रेसला आणखी एक झटका बसणार. माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे मोठे नेते अशोक चव्हाण हे काँग्रेसला रामराम ठोकणार. त्यांच्यासोबत काँग्रेसचे काही आमदार देखील जाणार अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. पण अखेर ही बातमी खरी ठरली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात शिवसेना व राष्ट्रवादी फुटल्यानंतर तर तिसरा मोठा राजकीय भूकंप झालाय. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणारही नाही असं सांगत मला वेगळा पर्याय शोधायचा आहे असं असल्याने राजीनामा दिल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. 2 दिवस थांबा मग राजकीय भूमिका जाहीर करतो असंही चव्हाण यांनी सांगितलं. मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण काँग्रेस सोडणार यावर सर्वांच्या नजरा लागून आहेत. या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडीतील सहकारणी तर वेगळीच शंका उपस्थित केली आहे. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेस पक्ष व चिन्हफोडीचा प्रकार सुरू असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. आता ही शंका खरी ठरणार की खोटी हे येणारा काळच ठरवेल. मात्र सध्या तरी अशोक चव्हाण यांच्यासोबत जवळपास 17 आमदार काँग्रेसला सोड चिठ्ठी देणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये काही नावं देखील समोर आली आहेत. विश्वजीत कदम यांच्या राजीनाम्याची देखील चर्चा रंगली होती. दरम्यान यावर कदम यांनी स्वतः समोर येत स्पष्टीकरण दिलं. आपण राजीनामा दिला नाही असं त्यांनी सांगितलं. पण काँग्रेसमध्ये राहण्यावर त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. वाशिम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झणक, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुऱ्याचे आमदार सुभाष धोटे, नागपूर जिल्ह्यातील उमरेडचे आमदार राजू पारवे, गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे आमदार सहसराम कोरोटे, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नावाचा समावेश असल्याचं समजत आहे. ही यादी एकूण 17 आमदारांची आहे. त्यातील काही आमदारांनी राजीनामे द्यायला सुरुवात देखील केली आहे. या यादीतील लोक अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असल्याचे समजले जात आहे आणि चव्हाण यांना सोडून ते पुढील राजकारण करणार नाहीत असंही समजत आहे. अमरावतीचे आमदार सुलभा खोडके यांचेही नाव राजीनामा देणाऱ्यांच्या यादीमध्ये आहे. पण त्यांचे पती संजय खोडके यांनी मात्र ही चर्चा सध्या तरी खोडून काढली आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी मागितली आणि याच मुद्द्यावर काँग्रेस सोडायची की नाही याचा निर्णय त्या घेणार असल्याचं बोललं जात आहे. चर्चेत असलेल्या आमदारांच्या नावांपैकी अनेक आमदार सध्या इन्कार करत असले तरी चव्हाणांबरोबर ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी देखील चर्चा आहे. त्याचबरोबर मराठवाड्यातील माजी आमदार अमर राजूरकर यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी हे चव्हाणांबरोबर जातील असंही बोलले जात आहे. गेल्या 5 वर्षात काँग्रेसचे अनेक मोठे नेते पक्षाला सोडून गेले आहेत. अशोक चव्हाणांबरोबर 17 आमदार जर गेले तर काँग्रेसला राज्यात घरघरच लागणार आहे. अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याने पक्ष सोडल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे काय होईल अशा चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.